लाडू बनवण्यासाठी आपण रवा घेतलेला आहे, तूप, ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर, खोबरं आणि साखर. अगोदर आपल्याला तुपावर रवा भाजून घ्यायचा आहे. आपण ज्याप्रमाणे शिऱ्यासाठी रवा भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा थोडा भाजत आल्यानंतर आपल्याला त्यात किसलेलं खोबरं टाकायचं आहे. आता आपल्याला यात खोबरं टाकून घ्यायचं आहे. यात आता आपण इलायची पावडर टाकणार आहोत. रवा भाजून होईपर्यंत आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे. साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता आपण चाचणी बनवून घेऊ. आता आपली साखर चांगली वितळलेली आहे. अधूनमधून चाचणी तयार झाली का नाही आपण चेक करून घ्यावे. आपल्याला अशा प्रकारे चाचणी तयार करायची आहे. आता आपला रवा चांगला भाजलेला आहे, आपण काढून घेऊ. अशा प्रकारे रवा काढून आपण त्यात चाचणी मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला जेवढी लागेल तेवढी चाचणी मिक्स करून घ्यायची आहे. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे आणि कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारेच आपण सर्व लाडू वळून घेणार आहोत. आता आपले लाडू तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.